घेऊन ये आणि पिवडे हलू नको ना भाजी आमला नहीं रोष्टी जिथे आम्ही घरी जायला निघालो आणि रोष्टी तब्येत इथे डाऊन झाले सकाळी सलाईन लावले आता दुपार झाले दोन वाजले आत्ताशी जेवले जस्ट आता बरं वाटतं रोशनी तुला सकाळपासून ॲडमिट केलं सकाळपासून कसं आता जस्ट जेवले तुम्ही किती पाणी पिता दिवसात ना कधी पिता ही सकाळपासून दोन बॉटल मीच पिल्यात रोशनी दोन बॉटल आता तू पितेस मी पित दोन बॉटल मी एकटीने संपवल्या ताई बोलते तुला संपवायची गरज नाही तिला संपवायची गरज आहे तूच संपवते आणि ही पियतच नाही मी तिला दिलं तरी पण कधी पिला एकच बॉटल आल्यास पिलास चला सुट्टी आता संपली रिक्षाला येईल आता तयारी करून घेते निघते आता उद्यापासून पुन्हा बॅक टू रुटीन तेच सकाळी उठणं सकाळी चार वाजता साडेचारला उठणं हे ते चालू झालं एवढे दिवस जरा लवकर उठायला लागेल उशीर उठायला लागायचं आता आपल्याला लवकर उठायला लागणार आहे चला आता आपले सगळे ब्लॉग कल्याणचे ब्लॉग संपले आता ब्लॉग बघता येईल आपल्याला नेहरू असेल स्वीटीचे ज्या आहे स्वीटीचे आता उद्या तुम्हाला उद्यापासून त्याचा ना एकदम ना असं दुविधा झालं आहे राहायचं पण आहे आणि जायचं पण आहे एक पण बोलते राहायचं पण आणि एक पण बोलते जायचं पण आहे पण आता काय करणार जावं तर लागणारच आहे कितपा पण काही कितीतरी पण प्रत्येक मुलीची हीच अवस्था असते जायची इच्छा नसते पण जायचं जावं पण लागतं सगळं बाहेर बसलेली गरम असलेली गरम होते आणि आता रोशनीला पण बरं वाटलं रोशनी बाहेर बसले दाखवते तुम्हाला क्षण बघा झालं बरं आता बाहेर दुखतेत रोशनी पोटात दुखते का आता नाही बाय 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 आणि ही नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलचं खूप मनाचं स्वागत आहे चला आपल्या ज्या माहेरच्या सुट्ट्या होत्या त्या संपल्यात आणि आता आपण सासरी जायच्या वळणावरती आहोत आम्ही रिक्षा डायरेक्ट बोलवलेली होती ती रिक्षात बसून आम्ही चाललो आणि आमच्याबरोबर सुट्टीला श्लोक आमच्याबरोबर चाललेला आहे सुट्टीला कारण त्यालाही सुट्टी आहेत बाकीच्या ज्या सगळ्या शाळा कॉलेज चालू आहेत त्याला सुट्ट्या होत्या त्या एकटा बसून राहण्यापेक्षा त्याला आम्ही आमच्यासोबत घेऊन चाललेलो होतो थोडा दिवस अजून सुट्ट्या आहेत त्याच्या बाकी त्यामुळे
ॲक्च्युली आम्ही निघालेलो होतो शनिवारी, पण शनिवारीनंतर ही फुलं दोघं पण यायलाच तयार नव्हती, निघायलाच तयार नाहीत. नाही बोलते मम्मी आजच्या दिवस राहू, आपण उद्या जाऊ. बोलली चला रविवारी आपण जाऊया. रविवारी सकाळीच रोशीची अचानक तब्येत खूप खूप बिघडली, त्यामुळे तिला अचानक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. त्यानंतर मग आज सोमवार आहे, आम्ही निघालेलो आहे. आणि हा ब्लॉग मला ना ॲक्च्युली बुधवारी पोस्ट करायचा होता, बुधवारी म्हणजे काल मला पोस्ट करायचा होता. पण आम्ही काल एका ठिकाणी गेलेलो होतो, कुठे गेलेलो होतो मला पुढच्या ब्लॉगमध्ये समजेल. तोही ब्लॉग जरूर बघा, हाही ब्लॉग तुम्ही पूर्ण बघायचा आहे. जसं नेरळ चाललेलं होतं तसं थोडं मनामध्ये आपल्या एरियामध्ये आल्याची फिलिंग होत चाललेली आहे. बदलापूर क्रॉस करून आता आम्ही नेरळच्या दिशेने वळत आहोत. तेव्हा चला आता आपण नेरळमध्ये एंट्री करणार आहोत. नेरळमध्ये एंट्री झालेली आहे, नेरळ पोलीस स्टेशन. रोशनीच तब्येत बिघडली आहे, त्यामुळे आम्ही रविवारी राहिलेलो होतो तिथे. आणि सोमवारी यावं लागलं, आजही मुलं निघत नव्हती तरी मी जबरदस्त निघालेली होती, कारण बरेच दिवस झालेले होते. मी 10 दिवस तरी झालेले होते मी तिथे राहून, त्यामुळे मी आज निघाले सोमवारी. अगं अरे माझ्या मम्मीकडे पण सेम आहे अशी. हां घरात मी घालतो ना. हां तुम्ही पण गेलेले ना. चला स्वीटी आम्ही आलो. तुम्ही लोक बाटा कसा खाता? जर तुम्हाला कोणाला बाटा खाता येत नसेल ना, ते दीदीकडून शिका. आमच्या दीदीला एवढा सुंदर बाटा खाता येतो, ती तुम्हाला दीदी दाखव. साबण म्हणून खाल्ला का त्याला? असा बाटा खायचा असतो. हा असा बाटा खायचा तर दुसऱ्या माणसांनी धुवून वाळत टाकेल. एवढा त्याला पुसून पासून डायरेक्ट आतमध्ये सावध होती मागे ती. त्याला बाटाच्या आतली बाजू पण दिसली पाहिजे. अजून हिला खायचा बाकी राहिला. हा ट्रान्सपरंट करेल ट्रान्सपरंट करूनच ठेवेल. असा खायचा वाटा कुणाला येत नसेल. खडम खडम खायचा. इच्याडून शिकून घ्या. लाईव्ह दाखवतो लाईव्ह डायरेक्ट. लाईव्ह नाही ना. नखानी बिखानी खडवून त्याला जरी सफेद करायचा आणि मग खायचा. त्याचं केक बनवायचं. केक केक बनवायचं. काय बनवायचंय? क्लिप. याचा क्लिप केसांना लागेल. कशी खात होती आता? आता कशी खात होती? आता काही कॅमेरा फिरवत लागेल. गप्प आता शिस्तीच खाते. कॅमेरा इकडे घेतला अशी खाते. काय पण बोलता मग अशी अशी बघली. बरेच दिवस म्हणजे ते पण 10 दिवस दीदीने मस्त मजा करून घेतलेली आहे. टुकून वगैरे जाडा वगैरे तू मजा करून घेतली. आता बँकिंग झालेलं सुरू होती. सकाळी 5 साडेचारला उठणं डबा करणं चालू झालं. आता उठले तिचा डबा पाहून घेते. 5:15 तिला सोडायला जावं लागेल. आज डबाला किडी करते मी. पटकन होईल असं कारण बऱ्याच दिवसांकडे सकाळी उठले. शेंगदाण्याची चटणी आणि चपाती. आता ही शेंगा चटणी फ्राय करून घेते आणि मग चपात्या करून घेते. आपलं रोजच्या रुटीनला सुरू झालेलं आहे. दीदीचा क्लास कॉलेज सुरू झालेलं आहे सगळे, त्यामुळे आपल्याला सकाळी उठून डबा वगैरे झाला. दीदी वगैरे गेली आणि आता यांचं दुपारचं जेवण आणि डबा करत होती. दुपारच्या जेवणाला मी सुट्टीचा रस्सा करत होती. सुट्टीचा रस्सा म्हटलं की मी तुम्हाला ना अंडी फोडून एक रस्सा मी दाखवलेला का माहिती नाही. नसेल दाखवला तर मी तुम्हाला दाखवले एका ब्लॉगमध्ये. अंडी सुकट असतं आपली दांडी सुकट कोलंबी सुकट त्याला जाणं काहीतरी वेगळ्या सुट्टीच्या प्रमाणे पण काहीतरी नाव घेतात. मी तुम्हाला दाखवेल कोणती सुकटी. त्या सुट्टीचा रस्सा करायचा त्यामध्ये अंडी फोडून टाकायची. एकदम मस्त लागतात, बेस्ट लागतात. मी तुम्हाला नक्की दाखवेल.
आज मला घाई होती म्हणून मी तुम्हाला दाखवू शकले नाही. पुढच्या वेळेला बनवले का त्याचा व्हिडिओ मी प्रॉपर व्हिडिओ बनवेल आणि तुमच्यासाठी मी पोस्ट करेल. आता हा पटकन मी सुट्टी रस्सा बनवते कारण यांना जायला उशीर होतो आहे. एवढा दिवस आराम केलेला होता ना त्याचा तर जरा दिसत होता माझ्या कामांमध्ये फरक. काल ब्लॉग एंड करायला मी विसरली म्हणजे राहून गेलं माझं कामाच्या गडमडीमध्ये आणि बाहेर गेलेलो तिथून येऊन भरपूर उशीर झालेला होता तर ब्लॉग एंड करायची विसरली होती. तेव्हा आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. उद्या पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये भेटायचं आहे. तर पुन्हा एकदा जाण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे आपल्याला. लाईक शेअर करायला विसरायचं नाही आहे आणि आपली फॅमिली आपल्याला खूप मोठी करायची आणि ही लवकरात लवकर मोठी करण्यासाठी काय करायचं आहे माहिती आहे ना. सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट्समध्ये सांगायचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला ते. मी ना तुम्हाला एक छोटीशी कविता ऐकवू का माहेर वाशिन म्हणून मला खूप म्हणजे खूप आवडली. मी तुमच्यासाठी मी एक सांगते जे ऐकवते तुम्हाला ती ऐका आणि खूप मस्त आहे. आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे कशी वाटली ती. माझे माहेर स्वर्गाहून सुंदर आठवणींच्या सुखांची गोड चादर विसावून जाते क्षणभर. बाबांची काळजी भावाची मस्ती बहिणीची गट्टी मी आईच्या मायेची शिदोरी. ना कसली घाई ना कसली काळजी आरामात उठते मी सकाळी. आईच्या हातचा गरमागरम चहा पोटभर नाश्ता मी सर्वांशी गप्पा टप्पा. चार दिवस कसे निघून जातात हे मात्र कळले नाही. वेळ होते जेव्हा सासरी जायची तेव्हा आईचे पाणवलेले डोळे मी बाबांच्या हसऱ्या चेहऱ्यामागचं दुःख खूप काही सांगून जाई. रात्री जाताना वाटेत विचार येई सकाळी उठून अंगणात झाडण्याची घाई तुळशीभोवती रांगोळीने सासूसासऱ्यांचा चहा पाणी यातून गुंतून जाते बाई. खरंच आहे ना. आणि मला खूप आवडली ही कविता कोणी लिहिले मला हे नाव त्याचं समजलं नाही आहे इथे खाली म्हणजे मला काय पुस्तकामध्ये नाव नाही आलं आहे. मला कविता खूप आवडली खूप मस्त वाटलेली खूप छान आहे कविता. तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करायचं आहे आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ही कविता कशी वाटली ते. आणि ही कविता थोडी ना माझ्यासाठी मॅच झालेली आहे कारण मी सकाळी मम्मीकडे लेट उठायची. मी लेट उठली तरी मला कोण उठवत नव्हतं का उठ बाई आंघोळ कर असं पण इथे मला कोण तसं पण मला इथे पण कोण उठवत नाही पण तिथे अजून थोडी लेट. इथे कसं मुलांचा डबा करायचा आहे बाबा हे करायचं आहे ते करायचं आहे असं करायचं आहे तसं तिकडे काही नव्हतं. मला अरे पटकन आवरून घ्यायचं आहे वेळ होईल नंतर मग डबा राहील हे राहील ते राहील तसं काही नव्हतं. घाई नव्हती काही नव्हती आरामशीर उठायची नाश्ता करायची जेवण मिळायचं आयतं ते मस्त जेवायचं दुपारी झोपा आली तर झोपायचं पण जास्त करून झोपत नव्हती गप्पा करत बसायचं मम्मीशी पण ते क्षण सांभाळून ठेवायचे त्या क्षण मला बेसून ठेवायचे होते. त्यासाठी जास्तीत जास्त मी झोपायची टाळायची. क्वचित जर मला थकल्यासारखं वाटलं मध्येच माझे दोन वेळा पाय दोन तीन वेळा डॉक्टरकडे जाण्याची वेळ आली पाय खूप दुखत होते त्या टायमाला मी आराम करत होती नाही तर मी मोस्टली आराम करतच नव्हती. मला आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया. उद्या पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये भेटायचं आहे. ओके चलो बाय. आणि काय करायचं आहे सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायचं आहे. चलो बाय.